नमस्कार. डाऊन द मेमरी लेन या मालिकेतील आज हा 57वा भाग. मागच्या भागात मी प्रमुख पाहुणे म्हणजे अनुभव सांगितले, त्याच मागच्या भागात मी कार्यकर्त्यांच्या षष्ठपदी पूर्ती आणि 75 कार्यक्रमाचा अनुभव सांगितला. तर त्याच प्रभाकर कार्यकर्त्यांचा, ज्यांचा माझा खूप वर्ष सहवास मैत्री आहे आणि 36 त्यांनी दरवर्षी 8 सप्टेंबरला माझ्याकडे येऊन सातारकर रसिकांना आपली कला सादर केली आहे, त्यांच्या येण्या जाण्यावरचे काही काही किस्से मला सहज आठवले, ते तुमच्याशी शेअर करतो. कारण एक कुठलीही गोष्ट तुम्ही 36 जेव्हा करता तेव्हा त्या काळामध्ये 36 येणं आणि जाणं असं होतं, आणि अनेक त्यात जाण्या येण्यातल्या गमती गमती घडत असतात. त्यातल्या काही गमती मी शेअर करतो. सुरुवातीच्या काळात जेव्हा कार्य करायचे तेव्हा एसटीने यायचे, तेव्हा ते म्हणजे नुकतेच अभिषेकी गुंच्या प्रभावातनं बाहेर आलेले आणि प्रिय पहा नुकतंच सुरुवात झालेली वगैरे. आणि मग एसटीने यायचे, दुपारी वगैरे पोचायचे, रात्रीच तेव्हा गाणं असायचं. आणि त्यांचे साथीदार कधी बरोबर यायचे, त्यांच्याबरोबर एक प्रभाकर जाधव म्हणून त्यांचे शिष्य नेहमी यायचे. ते मुंबईच्या एका सहकारी बँकेत नोकरीला होते, अतिशय निष्ठेनं कार्यकर्त्यांची ते सेवा करायचे. अगदी म्हणजे त्यांचा शेवटचा कार्यक्रम आणि कार्यकर्त्यांचा केला जेव्हा 36 सांगता केली तेव्हाही ते आलेले होते. तर ते बरोबर यायचे, मग कधी पुण्याहून किंवा एखाद्या साथीदार मुंबईहून बरोबर यायचा, एखादा पुण्याहून यायचा, किंवा काही वेळा साथीदारांच्या सह ते यायचे. तेव्हा सगळ्यात एकूण म्हणजे आर्थिक सगळ्यांची अशी परिस्थिती होती की स्वतंत्र गाडी करणं वगैरे असतं त्यांच्याही डोक्यात यायचं नाही, माझ्याही डोक्यात गाडी करायला पाहिजे यायचं नाही. मग नंतर पुढं काय झालं की जसं एखाद वर्ष आपण वाढतं तसं धगधग नको वाटायला लागली ना, मग रेल्वेने यायचं असं ठरलं आमचं की ते रात्री त्याच्या आदल्या दिवशीच रात्री यावं. पण तेव्हा पुण्याहून म्हणजे मुंबईहून डायरेक्ट साताराला येणारी रेल्वे नव्हती. साताराचं रेल्वे स्टेशन तसं लांब आहे, 3-1.5-4 मैलावरती म्हणजे 65 किलोमीटरवरती आहे. मग त्यामुळे ते काय करायचे की मुंबईहून संध्याकाळच्या गाडीनं पुण्याला यायचे, आणि पुण्याहून त्यांना कुठली तरी गाडी होती बहुतेक पुणे मिरज पॅसेंजर किंवा अशी कुठली तरी गाडी असेल ती असायची, आणि ते रात्री साधारण 2 साताराला यायची ती गाडी रेल्वे स्टेशनवरती. मग ते काळजी अशी दोन्ही अशी रात्री ऑड वेळ आहे की तुम्ही दर तिथपर्यंत जागू शकत नाही किंवा थोडं लवकर पहाटे उठायचं असंही होत नाही, 2 मध्यरात्रीची वेळ येते. त्यामुळं मग आमचं फार तारांबाजी, कारण गाडी घेऊन त्यांना स्टेशनवर आणायला जायला लागायचं, तेव्हा रिक्षा किंवा बस मिळायची नाही रात्रीच्या वेळेला. मग मी काय करायचो की रात्री गजर लावून ठेवायचो, शिवाय माझ्या वडिलांची झोप आली ते रात्री 8 झोपायचे, आम्ही 9-10 झोपायचो. त्यांना सांगून ठेवायचं की समजा गजर वाजला मी उठलो तर मला हाक मार, पण साडेसाडे 1 गजर लावून ठेवायचा, उठलं की तोंड धुवायचं, गाडी काढायची आणि स्टेशनवर जायचं. आणि मग शक्यतो माझ्याशिवाय कोणाला एखादा बरोबर असावा, गाडी वाटेत काय पंक्चर झालं वगैरे असं होईल काळजी म्हणून. मग काही वेळा मी माझा मित्र वसंत वेरणकर, आता वसंत वेरणकर नाही आहे, तोही गाण्याचा शौकीन आणि आम्ही माझ्या सगळ्या कार्यक्रमावर सहकार्य असायचं, त्याला घेऊन जायचो. मग तो राहायचा कॅम्पामध्ये म्हणजे सदर बाजारमध्ये, त्याला जायचं, त्याला आधी निघताना एकदा रिंग द्यायची, त्याचे वडील माझ्या वडिलांचे मित्र आणि तेही लवकर उठणारे किंवा झोप जागे काय म्हणतो आपण त्याला जागृत झोप असणाऱ्यापैकी होते, त्यामुळं तो उठून तयार असाय, त्याला घ्यायचं स्टेशनवर जायचं. आणि मग तिथनं आल्यानंतर रजतादरीमध्ये सुरुवातीला आम्ही मित्रांच्या घरी उतरवायचो, पण नंतर मग रजतादरी हॉटेल झालं तिथं उतरवायला लागलो. मग तिथनं झालं ते स्टेशनवरनं येऊन रजतादरी उतरवायचं, मग गप्पा सुरू व्हायच्या, आणि मग ते तास दीड तास गप्पा झाल्यानंतर उजाडत वेळेला आम्ही घरी परतो असं तो कार्यक्रम असेल. एकदा असं झालं की नेहमीप्रमाणे वसंताच्याकडे गेलो आणि त्याला घेतलं आणि निघालो. अर्थात आम्ही मार्जिन ठेवून जायचो मी नेहमीच की वाटेत उशीर झाला गाडी बंद पडली वगैरे असं काही, तर नेमकं गाडी रस्त्यात पंक्चर झाली. म्हणजे रात्री 1:30-2 वेळ असेल 1:15 आणि पंक्चर काढायची आपल्याला सवय नसते गाडी चालवायची असली तरी, माहिती असतं थेरी माहिती असते, पण नेहमी ड्रायव्हर काढायचा. पण बस मी पूर्वी ट्रकवाला, वसंतही पूर्वी ट्रक त्याचा होता, त्यामुळे मग काय म्हटलं त्याला, मग बॅटरी बरोबर घेतलेली होती सुदैवानं, साधारणपणे आपला माहुलीचा जो पूल आहे तो क्रॉस करा तिथे गाडी पंक्चर आहे, लावला जॅक, एका वाजकाने बॅटरी झाली दुसऱ्या जॅक लावायचं, मग टायर काढायचा डिकीतनं टायर दुसरा बसवायचा, असं करत आम्ही गामागाव म्हणून ते 15-20 ते ऑपरेशन
पंक्चर पार पाडलं आणि धावत पळत स्टेशनवर पोचलो. सुदैवानं गाडी तोपर्यंत आलेली नव्हती. मग कार्यकर्ता आणला, आम्ही रस्त्यावर घेतलो, गप्पा बिप्पा परत मारल्या, वसंताला मी सोडून मग घरी आलो. पण असे काय काही गमती करायचे. दुसरं अशी एक गमत झाली की विश्वास दांडेकर म्हणून LIC म्हणजे ऑफिसर होते, तेही गाण्याचे शौक आहे, माझे मित्र अजून ते आता रिटायरमेंट तर सातारातच राहतात आणि खूप गाण्याचे शौकीन व साहित्याचा मोठा अभ्यास असेल. तर एकदा ते म्हणले, अरे मी मला आग म्हणली तुम्ही सोय म्हणलं ठीक आहे, आता तुम्ही जवळच राहता, इंग्लिश स्कूल जवळ आमच्या घराजवळ राहायचे. तर म्हणलं तू असं करणं विश्वास की गुरु रात्री तूच येणं माझ्याकडे, मी तो गाडी घेऊन तिकडं परत बोलायला येणार त्यापेक्षा. तो म्हणला येतो. आता काय ती गंमत अशी आहे की त्याच्याकडनं घराकडनं माझ्या घराकडे यायचा रस्ता जिथं मेन रस्त्याला मिळतो आमचं घर आहे त्या रस्त्याला, उजव्या हाताला दोन घरं सोडली की माझं घर आहे आणि डाव्या हाताला दोन घरं सोडली की कुलकर्णी म्हणून विष्णुपंत कुलकर्णी म्हणून माझ्या वडिलांचे मित्र त्यांनी घर बांधलेलं आहे. जर मी बंगला कम घर अशा पद्धतीचं घर आहे, दोघांची रचना मी विष्णुपंतांनी नंतर घर बांधल्यामुळं आमच्या घरासारखी त्याची सगळी नाही, बाहेर फाटक मग थोडी जागा मग मुख्य इमारत, त्या डाव्या अंगाला गाडी जाण्याकरता रस्ता आणि मग आत गॅरेज असं. तो रात्री उठून आला आणि मला काहीच माहीत नाही, तो आला बसला गाडीत, आम्ही गेलो आणलं आणि येताना मग गप्पा मी जेव्हा मारलो तळीवरती तो लाल घोटाळा झाला काय झालं. रात्री मी जर बाहेर पडलो आणि झोपेत उजवीकडे व्हायची चुकून डावीकडे वळलो आणि मग बेल वाजवली भाडक उडून तर कोणतरी बाई आल्या. म्हणले कोण पाहिजे तुम्हाला? तर म्हणलं अरुणला हाक मारा. तर म्हणले कोण अरुण? म्हणजे गोडबोले. मी तर गोडबोल राहत नाही म्हणला. म्हटलं मला काही क्षणभर कळेना काय झालं. मग त्यावेळेला म्हणजे तुम्हाला गोडबोल भाजपा गोडबोलांचं घर पाहिजे का? ते पलीकडे आहे. हो 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 म्हणलं चुकलं, सॉरी सॉरी. बरं रात्री दोन एक दीड वाजता कोण एक वाजता कोणाला तरी उठवल्यानंतर सॉरी शिवाय काय म्हणणार असं. म्हणलं असं झालं आता गोळ. म्हणलं ठीक आहे चल आता झालं तर झालं. मग तिथे इनामदार पण ग्रस्त राहायचे इंजिनियर होते ते. आणि मग आमचा गप्पा बिप्पा झाल्या, मी घरी आलो आणि साधारण 8:30-9 सुमाराला ते इनामदार माझ्या घरी आले. मी म्हटलं बा ओळख होती पण असं काही येणं जाणं फार नव्हतं. म्हणलं का हो कसं काय? म्हणले काय आहे तुमच्याकडे कोण दांडेकडून ग्रस्त रात्री आले ते का? हो म्हणलं आले ते आणि आम्ही असं कार्यक्रम. म्हणले काय झालं? ते रात्री आमच्या घरी आले. रात्री 2:00-1:00 कुणीतरी बेल वाजवून उठवलं. बरं ग्रस्त म्हणजे चांगले तब्येत चांगले होते. आम्हाला शंकाली कोणतरी बनावट तोत्या भामटा बिमटा आला का काय म्हणून, तर ते खात्री करून घ्यायलं म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे. आणि मग म्हणलं नाही नाही ते मित्रच होते, ते चुकून तिकडे गेले आणि आम्ही जाऊन आलो वगैरे सगळं बोलणं झालं. त्यांनी रात्री गाड्याला या म्हणून सांगितलं. आणि मग आम्ही दांडेकरांची जरा काही दिवस गंमत करायचो. गुरु काय रात्री कुठं चालता चालता उजव्याकडे वळताय का डावीकडे वळताय लक्षात ठेवा ना दुसऱ्याच्या कोणाच्या तरी घरात घुसाल म्हणून. आणि कार्यकर्त्यांच्या बरोबर खूप वेळा जे साथीदार यायचे ते सर्व मोठे असायचे. तुळशीराजी बोरकर एकदा आले ते. मग आमच्या गप्पा सुरू की त्यांच्याही गप्पा सुरू व्हायच्या म्हणजे त्यांच्या आठवणी जुन्या. एकदा राजाभाऊ कोसके आले ते. आणि मग फार आम्हाला सुद्धा जुन्या जुन्या काळातल्या आठवणी ऐकायला मिळायच्या. असंच एकदा आम्ही एक गाणं ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी गणपतीतले दिवस होते आणि दुसऱ्या दिवशी कार्यकर्ला साखरवाडी म्हणजे पर्यटन जवळ शुगर फॅक्टरी आहे तिथं कार्यकर्ता प्रोग्राम होता. तर मी म्हणलं ठीक आहे सकाळी तुला. तू म्हणलं कसं जायचं रे साखरवाडी म्हणजे काय? म्हणलं आहे सकाळीत नाही बस आहे तुला सोडतो. पण फक्त एकच आहे की लवकर जायला पाहिजे कारण मला आमच्या इन्कम टॅक्सचं एक जनसंपर्क अभियान चालू होतं आणि पाचगणीला तिथल्या टॅक्सपेअरची मीटिंग ठेवली होती. ते इन्कम टॅक्स ऑफिसरला घेऊन मी तिथे जायचं आणि ती सभा करायची असं आमचं ठरलेलं होतं. त्यामुळं पहाटे गाणं संपलं रात्री 12:00-1:00 गप्पा वगैरेपर्यंत 2:30 परत घरी येऊन उठून कार्यकर्ला उठवला जाऊन आणि त्याला 7:30 गाडीने पर्यटनला म्हणजे साखरवडीला रवाना केला. मी परत आलो आमच्या त्या इन्कम टॅक्स ऑफिसरना घेतलं आणि पाचगणी गाठली आणि तिथली 10:00 वेळ जी बरोबर होती सभेची ती गाठली. आणि असे काय काय गमती गमती होत असायच्या. आणि कार्यकारी खूप म्हणजे त्याचा अजिबात त्याला अहंकार नाही आहे तेवढं कधी परकेपणा कधीच वाटला नाही. त्रास आला तरी काही कोणालाही काही वाटायचं नाही. इतपत आमची मैत्री म्हणजे जवळजवळ कौटुंबिक संबंध असल्यासारखेच होते. याच्यामध्ये एक आठवण झाली अशीच की पंडित संजीव अभ्यंकरांची आठवण झाली.
तेही एकदा असे आम्ही हाताला गाणं ठेवलं होतं आणि कुठनं तरी दक्षिणेतनं रेल्वेने येणार होते आणि 10 वाजता ती गाडी सातारला येणार होती किंवा 9 वाजता काही ते म्हणून ठीक आहे मी घ्यायला येतो स्टेशनवर घ्यायला गेलो आणि त्याप्रमाणे गाडी थोडी लेट होती काहीतरी 10च्या दरम्यान आली बाहेर पडून सामान घेऊन रस्ताडीला येईपर्यंत जवळजवळ 10:45ची वेळ आली 11 वाजले असतील जवळ आम्ही रस्ताडीत गाडी मी अशी आत घालणार त्यांच्याबरोबर तेव्हा केदार पंडित होते मला आठवतं आणखीन एक जण कोणतरी सजाला तर संजीव अभ्यंकर मला म्हणे तो खूप लहान आहे म्हणून मी अरे तू एका वेळेस चुकून म्हणेन म्हणाले अहो बरोबर काका मला भूक फार लागली आता रात्री 11-11:15ची वेळ हॉटेल कुठली उघडी असणार ना बरं घरी येऊन काहीतरी खायला करायला सांगायचं बायकोला म्हणलं तर तेही अवघड मग म्हणलं आता एकच मार्ग आहे की SC स्टँडचं कॅन्टीन उघडं असतं म्हणलं तिथं आपण जाऊया आणि जरा स्वच्छतेच्या कल्पना बाजूला ठेवा तुम्ही मग काय अडचण येणार नाही बरं त्याला काय खायचं म्हणजे जर पथ्य होतं तेलकट तू काही खायचं नाही स्टँडला गेलं तर दुसरं काय मिळणार तेलकट शिवाय वडे भजी हेच मिळणार ना रात्री 11 वाजता 11:30ला कॅन्टीन स्टेवन चालू होतं आम्ही गेलो कॅन्टीनच्या काउंटरला घरात सगळे माझ्या ओळखीचे होते साधारण कोल्हापूरचे इंगळे म्हणून जे त्यांचं कॅन्टीन ते चालू पाहिजे आणि वांद्रे म्हणून त्याच्या माझ्यावर ते नेमके ड्युटीवरती होते म्हणलं म्हणलं का हो का वगैरे जेव्हा आत्ता कुठं नाही म्हणलं पाहुणे आले तर घेऊन आलो आहे आणि त्यांना भूक लागली काय तुझ्याकडं आहे का बाबा म्हणलं वडे आहेत भजी आहेत मिसळ आहे अरे म्हणलं येत नाही त्यांना काही चालणार नाही ते गाणारे आहेत मग म्हणलं आता काय करायचं दुसरं काही तसं नाही आहे पुरे आहेत पण त्याही संध्याकाळी तळलेले आहेत म्हणलं त्याही नाही चालणार तिरकत मग संजीवला विचारलं की मग काय आता करणार म्हटलं दूध आहे का म्हटलं आहे दूध आहे मग त्याला बोललो दूध आहे का आहे बिस्किटं आहेत का आहेत मग म्हटलं असं संजीव नाहीला मला गरम दूध बिस्किटं खातो मी बहुतेक त्यांचं जेवण वगैरे असणार ना जेवायची वेळ तर टळून गेलेली मध्ये कुठे जेवायची वेळ थांबले नसणार मग त्यांनी संजीव केदार यांच्याकरता चांगलं गरम थोडंसं किंचित आटवून अगदी त्याला वेलची लावून दूध दिलं 2-2 ग्लास आणि पार्ले ग्लुकोज जी आपली बाय आहे केव्हाही कुठेही पार्ले ग्लुकोज खाल्लं त्रास नाही पार्ले ग्लुकोजचे 2 बीड पुढे दिले आणि संजीवने केदारने खाल्ले आणि मग त्यांना आम्ही रस्तादिरी सोडलं ते म्हणतात ना की वनवासाला केळं असं म्हणतात असं काहीतरी आहे की आता वेळच तशी आली ना की ते काहीतरी आणि मग त्याप्रमाणे ते दुसऱ्याशी गाणं उत्तम झालं वगैरे तो भाग वेगळा पण ह्या सगळ्या अशा काही काही गमती घडत जातात आणि गाण्याच्या आनंदाबरोबर अशा आठवणीसुद्धा आपला आनंद आणखीन खुलवत जातात आज इथेच थांबूया उद्या वेगळा भाग नवीन काहीतरी आठवणी तोपर्यंत नमस्कार.